तर आज दुसरा दिवस आहे, मी माझ्या माहेरी आहे. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलास की जत्रेचा, आणि या जत्रेला अक्षय तृतीयेला जत्रा असते त्यामुळे नॉनव्हेज नसतं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार आहे आणि आज आमची जेवणाची थोडी पार्टी आहे इथे. तर मी थोडक्यात हा छोटासा ब्लॉग बनवणार आहे, जेवणाची तयारी वगैरे सगळं. आता इथे मटणाची तयारी सुरू आहे. कांदा आणि मसाले घातलेत आणि थोडं पाणी घातले म्हणजे मसाले जळायला नको म्हणून, नाही का. 9 किलो मटणाची ही तयारी आहे. मटण आता तेलामध्ये थोडं परतून घेत आहेत. काय काय पाहिजे? नाही नको. किंवा मग ब्लॅक टी. ब्लॅक टी म्हणजे साखर टाकून दूध नाटक. मस्त गडबड सुरू आहे. मस्त गडबड सुरू आहे. लॉलीपॉप बनत आहे तिथे. हे मॅरिनेट केलेत ना आधीच. किती किलो आहे ते? 13-15 किलो. आईस क्यूब्स. खोबऱ्याचं वाटण ना. खोबऱ्याचं वाटण. तो भाजलाय का आधी? खोबर नाही भाजला. नाही भाजून काला पडते. चांगला लागतो पण काला पडतो. आपला मसाला अल्लेच आहे ना. अच्छा. आपला गरम मसाला आहे ना बादशाह. तो एक मी करून घेतो. चला ग्रेव्ही जाड करते आणि रस्ताच परत काय. कांदा मरत असताना मीठ का घालतात? कांदा लवकर कांदा पाणी लवकर. फक्त मिरची. अद्रक लसूण नाही टाकला. अद्रक लसूण तिकडे हा का फक्त रंगासाठी. हे तिखटासाठी. नंतर टाकणार का? टाकायचंच नाही. अच्छा. हे पहिल्यांदा बघतोय मी. आलं असून करून आलं लसूण. आणि हे काय? खोबरं का? ओके. न ढवळतात का? आता ढवळायचं नाही. पण या आलं लसूणचा कच्चा वास येत नाही का? पण आता वरून लागलं नाही ना.
पण जास्त नाही आहे. सुका चिकन रेडी है. काय काय आहे इंग्रेडिएंट? अद्रक लसूण मिरची पेस्ट, मैदा, मक्याचा पीठ, आणि तुम्हाला वाटलं तर कलर साठी तुम्ही कलर टाकू शकता, फूड कलर. बस सॉस, सोया सॉस, चिली सॉस. चायनीज आहे यार मेन आयटम. सोया सॉस आहे का? रेड चिली. जर फक्त चाट मसाला टाकशील ना, याच्यात आधी मीठ नाही ना टाकलं? नाही मीठ नाही टाकलं, फक्त डीप फ्राय केलं. देणार आहे तुला, माझ्याकडून प्रॉमिस आहे ना, देणार. बघू मला मला एकदा मारू दे. सगळी बच्चा पार्टी जेवतीये. दिवसभर खाणं पिणं, फॅमिलीसोबत मौज मस्ती झाली आणि दिवसाची सांगता मुलांच्या नाचगाण्याने झाली. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.